नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे, सचिन मेंढे कृषी वार्ता या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पिकांची माहिती घेत असतो आणि शेतकऱ्यांच्या त्या व्हिडिओंना वेगवेगळ्या कमेंट येत असतात, त्यालाच अनुसरून आजचा हा व्हिडिओ आहे. आत्ता अलीकडं जर बघितलं तर उन्हाची तीव्रता वाढली, म्हणजेच उन्हाळा सुरू झालेला आहे, उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. आणि या उन्हाळ्यामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांकडं पाण्याची कमतरता किंवा पाण्याची जी टंचाई आहे, आणि त्यातल्या त्यात यावर्षी पाऊसही कमी झाल्यामुळं काय झालं आहे की बऱ्याच शेतकरी बांधवांकडं कमी पाणी आहे. आणि शेतकरी बांधवांच्या कमेंट येतात किंवा शेतकरी बांधव विचारत आहे की यावर्षी कमी पाण्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पैसा कमवून देणारे पिकं कोणते आहेत, किंवा कमी पाण्यामध्ये येणारे पिकं कोणते की ज्याला जेणेकरून जास्तीत जास्त बाजार मिळतील किंवा चांगला बाजारभाव राहतील मार्केटमध्ये, या संदर्भात आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा कमेंट करा. आणि मित्रांनो, या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील जे बेल आयकॉन बटन आहे ते बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून इथून पुढे येणारे नवीन नवीन व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील किंवा आपल्याला ते व्हिडिओ बघता येतील आणि त्याची माहिती आपल्याला मिळेल. तर चला वळूया आपल्या मुख्य व्हिडिओकडे. तर शेतकरी बांधवांनो, यावर्षी बऱ्याच शेतकरी बांधवांना कमी पाणी आहे आणि काहींकडं पाण्याची कमतरता असल्यामुळं जे शेत आहे त्या शेतामध्ये कुठले पिकं करायचे किंवा कुठले पिकं घेतले तर काय होईल की कमी पाण्यामध्ये येतील, कमी कालावधीमध्ये येतील, आणि त्याच्यामुळं काय होईल की ते जे पिकं आहेत ते पिकं घेतल्यामुळं काय होईल की शेतकऱ्यांना एक आर्थिक हातभार लागेल, जेणेकरून त्या पिकांना उन्हाळ्यामध्ये काही पिकं अशी आहेत की त्यांना चांगला बाजारभाव असतो. त्याच्यामुळं आपण हे दोन तीन पिकं बघणार आहे की जेणेकरून शेतकरी बांधव त्यांची लागवड करू शकतात, त्या पिकांचं कल्टिवेशन घेऊ शकतात आणि त्याच्यामुळं काय होईल की शेतकरी बांधवांना फायदा होईल. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलिंगड पीक. तर शेतकरी बांधवांनो, कलिंगड हे अत्यंत कमी कालावधीमध्ये येणारे पीक आहे, कमी खर्चात आणि जास्त नफा मिळवून देणारे पीक आहे. त्याचं जे टनेज जर बघितलं तर टनेज जास्त निघतं, चांगली व्हरायटी, चांगली जमीन आणि थोड्या दिवसाचं एक 60-65 दिवसांचं व्यवस्थापन जर केलं तर चांगल्या पद्धतीनं आपल्याला काय होते की त्याच्यातून फायदा मिळतो. आणि या कलिंगड पिकाला किंवा कलिंगड फळाला मार्केटमध्ये उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त मागणी असते. कलिंगड हे आरोग्यवर्धक, व्याधीदामक, स्वादिष्ट असं थंड असं फळ आहे, त्याच्यामुळं जे आयुर्वेदिकदृष्ट्या बरेच लोक उन्हाळ्यामध्ये त्याला खातात. आणि त्याच्यामुळं काय होतं की याचं जर योग्य व्यवस्थापन केलं तर त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला याच्यातून जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. तर त्याच्यामध्ये हे जे कलिंगड पीक आहे हे पीक फक्त नदीपात्रातील वाळू मिश्रित जमिनीत घेतलं जातं होतं, पण अलीकडे उत्तम निचऱ्याची जमीन, मध्यम ते भारी हलक्या पण सेंद्रियुक्त जमिनीमध्ये सुद्धा हे पीक उत्तमरित्या येतं. या पिकाला भरपूर सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान चांगलं मानवतं, त्याच्यामुळे कलिंगडाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या आणि संकरित अशा अनेक जाती मार्केटमध्ये आहे. त्याच्यामध्ये शुगर बेबी आहे, त्याच्यानंतर आर्का आहे, आर्का माणिक आहे, शुगर किंग आहे, शुगर क्वीन आहे, सागर किंग आहे, अशा अनेक सुधारित बऱ्याचशा जाती आहे. तर त्याच्या त्या जातीपैकी आपण कुठल्याही जातीची निवड करून ज्याचं फळ मोठं असेल, ज्याच्यामुळं काय की उत्पादन जास्त निघेल आणि त्या फळाला गोडी असेल, चांगला लाल रंग जर असेल तर चांगल्या पद्धतीने त्याला मार्केटमध्ये भरपूर बाजार भेटतात आणि त्याचे चांगले पैसे होतात. तर कलिंगडाची आपण लागवड जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा करू शकता. लेट होतं, एप्रिल मेमध्ये बाजारात विक्रीसाठी जर तयार झाली हे तर त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला त्याच्यातून चांगलं उत्पन्न मिळतं. साधारणपणे हेक्टरी जर बघितलं तर 250 ते 300 क्विंटलपर्यंत त्याचं उत्पादन मिळतं. आणि या पिकापासून जर पाण्याची थोडं पाणी ते पाणी थोडं फळ फुगवण्याच्या टायमाला थोडं जास्त लागतं, पण त्यावेळी जर आपल्याकडे पाणी उपलब्ध असेल तर कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवून देऊ शकते हे पीक. अशा पद्धतीनं आपण उन्हाळ्यामध्ये जर सुरुवातीच्या काळामध्ये जर आपल्याकडं पाणी असेल, एप्रिलपर्यंत किंवा मार्चपर्यंत जर आपल्याकडं पाणी राहणार असेल तर जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये सुद्धा याची लागवड केली जाते. त्याच्यानंतर दुसरा पीक आहे ते म्हणजे मेथी. मेथी पीक बरेच जण ह्या पिकाची लागवड करतात. भाजीपाला पिकामध्ये मेथी ही महाराष्ट्रातील लोकप्रिय पालेभाजी आहे. मेथीचा वापर जे आपण आहार आहे त्या आहारामध्ये करत असतो. महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यामध्ये मेथीची लागवड केली जाते. मोठ्या शहरांच्या आसपासच्या भागामध्ये मेथीची लागवड करून त्याच्यामधून हे चांगल्या पद्धतीनं ह्या भाजीचा सतत पुरवठा शहरात जर केला तर त्याच्यातूनसुद्धा आपल्याला चांगला पैसा मिळतो.
हे वर्षभर पीक घेता येऊ शकतं, पण उन्हाळ्यात हे पीक आणणं थोडंसं कष्टाचं काम आहे किंवा थोडं जिकरीचं आहे, परंतु योग्य जर व्यवस्थापन केलं, त्याचा उतार असेल, त्याची योग्य पद्धतीनं काळजी घेतली, तर अगदी 30 ते 35 दिवसामध्ये सुद्धा हे पीक चांगल्या पद्धतीने येतं. फक्त त्याचा उतार व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर उगवण झाल्यानंतर जळणी पडायला नको. त्याच्यामुळं काय होतं की बऱ्याच ठिकाणी पाण्याचा अभाव असतो उन्हाळ्यामध्ये आणि उष्ण हवामान, याच्यामुळे हे पीक काय केलं जातं, कमी प्रमाणामध्ये घेतलं जातं. आणि याचाच फायदा ज्या शेतकरी बांधवांक उन्हाळ्यात थोडंफार पीक आहे, त्या पिका ते थोडेफार पाणी आहे, ते हे पीक घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हे पीक घेता येतं आणि चांगले बाजार मिळून कमी कालावधीमध्ये साधारणपणे 35-40 दिवसामध्ये आपलं शेत रिकामं होतं. आपण याला पाटपाणी जर असेल तर पाटपाणी देऊ शकता, स्प्रिंकलर करू शकता आणि याच्यामुळे काय होईल की आपल्याला कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये, मेथीच्या पिकाला काही जास्त खर्च येत नाही, एखादी फवारणी असली तर चालतं आणि त्या फवारणीच्याद्वारे काय केलं जातं, हे व्यवस्थापन करून आपल्याला चांगल्या पद्धतीने हे करतं. बऱ्याच जणांना मेथीच्या बाबतीमध्ये की याचं तण व्यवस्थापन करणं गरजेचं, तणा व्यवस्थापनाचा सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे, तोसुद्धा आपण बघू शकता. तण व्यवस्थापन केलं नंतर एक फवारणी दिली बुरशीनाशकाची किंवा एखादं पोषक त्याच्यामध्ये टाकलं तर मेथी चांगल्या पद्धतीने येते. फक्त मेथीची उगवण क्षमता चांगली ठेवणं गरजेचं आहे, तर त्याच्यासाठी व्यवस्थापन केलं की आपल्याला कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये हे पीक उन्हाळ्यामध्ये घेतलं जातं. आणि मी असं सांगेल की मेथीचं हे पीक आहे जेव्हा बाजार पडलेलं असेल तेव्हा जर शेतकऱ्यांनी जर केलं तर त्यांना चांगला फायदा मिळतो आणि त्या ज्यावेळेस कमी मार्केटमध्ये कमी उपलब्धता असते त्यावेळेस ते काय येतं, काढायला येतं, त्याच्यामुळं शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतो. त्याच्यानंतर पुढचं जे पीक आहे ते पुढचं पीक आहे कोथिंबीर. शेतकरी बंधूंनो, कोथिंबीरची लागवड भारतातील बहुतेक राज्यात केली जाते. कोथिंबीर ही रेग्युलर लागणारी भाजी आहे किंवा स्वादिष्ट असं त्याचा स्वाद आहे, त्याचा स्वाद एक विशिष्ट आहे, त्याच्यामुळे वर्षभर याला मागणी असते. पण काय होतं की पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांकडे पाणी उपलब्धता असते आणि लवकर निघणारे पीक आहे, त्याच्यामुळे बरेच जण करतात, त्यावेळेस बाजार कमी भेटतो. पण शेतकरी बंधूंनो, जर का आपण हे याचं योग्य व्यवस्थापन करून हे पीक जर आपण उन्हाळ्यात जर घेतलं, एक उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये पेरलं किंवा यालाही जेव्हा बाजार नसतील तेव्हा जर आपण पेरणी केली तर याचेसुद्धा आपल्याला चांगले पैसे भेटतात. प्रामुख्याने हे पीक खरीप रब्बी हंगामात केलं जातं, परंतु उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीरीचं उत्पादन कमी असलं तरी मागणी मात्र भरपूर असते, मार्केट चांगलं असतं आणि त्याच्यामुळं काय होतं की त्याला उन्हाळी लागवडीस चांगला वाव मिळतो आणि चांगले पैसे मिळतात. त्याच्यामुळं रोजच्या आहारात वापरली जाणारी महत्त्वाची पालेभाजी म्हणजे कोथिंबीर आहे. त्याचा बऱ्याच प्रमाणामध्ये वड्या, चटणी, कोशिंबीर, अनेक हॉटेलिंग सेक्टरमध्ये बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं, ही कोथिंबीर आहे, ही कोथिंबीर वापरली जाते, त्याच्यामुळे याला चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये मागणी असते. उन्हाळ्यामध्ये बाकीच्या सीझनपेक्षा कमी उत्पादन निघतं हे 100% जरी खरे असलं तरी याचं जे उत्पादन आहे हे उत्पादन उन्हाळ्यात घेतल्यामुळं काय होतं की याला चांगली मागणी असते. आणि साधारणपणे हे सुद्धा, हे कोथिंबीरचं हे पीकसुद्धा साधारणपणे 35 ते 40 दिवसामध्ये, उन्हाळ्यामध्ये थोडं जास्त दिवस लागतात, 35 ते 40 दिवसामध्ये निघून जातं. आपलं जे शेत आहे ते शेत 35-40 दिवसामध्ये मोकळं होतं, त्याच्यामुळे हे सुद्धा पीक आपण करू शकता आणि त्याच्यातून भरपूर पैसे कमवू शकता. याही पिकाला जे तण व्यवस्थापन आहे आणि नंतरची एखादी फवारणी आहे, तेवढी फवारणी आणि बियाणाचा खर्च आणि मशागतीचा खर्च, एवढा खर्च सोडला तर जास्त काही खर्च येत नाही आणि कमी खर्चामध्ये कमी कालावधीमध्ये कमी पाण्यामध्ये हे पीक चांगलं उत्पादन देऊन जातं आणि कधीकधी चांगले पैसे देऊन जातं. उन्हाळ्यामध्ये याला हमखासपणे मागणी असते, तर अशा पद्धतीनं हे 2-3 पिकं जर केले तर आपल्याला याच्यातून चांगला फायदा मिळू शकतो. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थापन करून आपणही आपल्या शेतीमध्ये याचं उत्पादन घेऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर नक्की कळवा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.